मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला. राज्यातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र आरक्षण देता येईल का यासाठी माझा मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात अखिल महाराष्ट्र मातंग समाज या परिषदेत सांगितलं. राज्यातील मातंग समाजाचे प्रश्न तसेच अडीअडचणी समजून घेण्यासाठी रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव साठे यांनी सर्वपक्षीय मातंग समाज लोकप्रतिनिधींची परिषद आयोजित केली होती. त्यात रामदास आठवले यांनी मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि आज आपण एक चळवळीचे नेते आहे, मातंग समाजाचे हितकरी आहेत. तुमचा समाज मी त्या जातीचा मानणारे रामदास आठवले यांच्याकडून या समाजाला फार मोठी अपेक्षा आहे आणि म्हणून आपण पुढाकार घ्यावा निश्चितपणाने आम्हाला आशा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, अण्णाभाऊ साठे महामंडळ 7 वर्ष झालं बंद आहे. 6 नाही 7. चोरी केली एकाने तो बी साहेबांच्या पाया पडायचा. परंतु मुद्दा असा आहे की वर्षाला 500 कोटी रुपये नुकसान, 7 वर्षात 3 ते 3500 कोटीचं नुकसान हिटलर सरकारने. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यासाठी मी स्वतः मातंग समाजाच्या लोकप्रतिनिधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आयोजित करून देणार आहे असं आश्वासन देखील रामदास आठवले यांनी या परिषदेत बोलताना दिलंय. आता आपल्यामध्ये ज्या 59 जाती आहेत तर त्या 59 जातीमध्ये मातंग समाज हा बौद्ध समाजानंतर सर्वात मोठा समाज आहे, जागृत होत चाललेला समाज आहे. शिक्षणामध्ये अजूनही जास्त प्रगती करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी मातंग समाजासाठी वेगळ्या आश्रमशाळा चालू करण्याची गरज आहे. एकदा आपण मी बैठक बोलावतो आणि समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यासोबत एकदा बैठक करून आपण मातंग समाजासाठी आमची केंद्राची आश्रमशाळेची स्कीम आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जर मुलांना शिक्षण मिळालं तर ॲटोमॅटिकली त्यांना रिझर्वेशनचा फायदा मिळेल. म्हणजे कॅटेगरायझेशन होण्याच्या संबंधात आपला प्रयत्न आहेच आहे, पण शिक्षणामध्ये सुद्धा आपली प्रगती होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे. मातंग समाजाचे सगळे प्रश्न आपण मांडूया आणि भारतरत्नसाठी एकदा अमित शहा यांना भेटण्यासाठी, आपल्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी किंवा एकदा मी तुम्हाला दिल्लीला बोलवतो तर त्यावेळेला आपल्याला हाही प्रयत्न करता येऊ शकेल आणि पाहूया. आपण तर आता शिफारस केलेली आहे, त्यामुळं यामध्ये मरणोत्तर भारतरत्न जो आहे हा महात्मा फुलेंनाही द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केलेली आहे. अण्णाभाऊ साठे नाही मिळावं अशाही शिफारस केलेली आहे, त्यामुळं आता नावं जाहीर होणार आहेत. त्यामध्ये काय होतं आहे पाहूया. म्हणजे अजून महात्मा फुलेंचं झालेलं नाही, पण ते होऊ शकतं आहे आणि अण्णाभाऊंचं होऊ शकतं आहे. तर नावं काय होतात ते बघून तर अजून आपण प्रयत्न करू पुढच्या वर्षासाठी. तर पुढच्या वर्षासाठी जर आता नाव आलं नाही तर पुढच्या वर्षासाठी आतापासूनच आपण प्रयत्न करू. आणि त्या अण्णाभाऊंचं जे सगळं व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व तसं नरेंद्र मोदींना सांगून आपण एकदा तशा पद्धतीचा प्रयत्न करू, पण आपण मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि व्यक्तिमत्व हे भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे, त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब मिळालाच हवा, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करील असं आश्वासन रामदास आठवले यांनी या परिषदेत राज्यातील मातंग समाजाला दिलाय. ब्युरो रिपोर्ट, पुणे.